Audio Jungle. Audio Jungle. Hey, good morning. I am Pelmahale ma'am here. Welcome to all of you in DS Digital School. आणि आजच्या लेक्चर मध्ये आज मी तुम्हाला टीचिंग नाही करणार आहे. तर आज आपल्या भेटीसाठी आलेले आहे आपल्या सर्वांचे लाडके न्यू मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री साळवे सर. नमस्कार सर. नमस्कार सर. मला सर्वात प्रथम तुम्हाला असं विचारावं वाटतं की आता जवळजवळ 2 महिन्यापासून आपणच नाही तर संपूर्ण जग हे घरात बसून आहे, लॉकडाऊन आहे, तर सगळ्यांना खूप बोर झालं असेल. तर सर तुम्हालाही खूप बोर झालं असेल. तर मग ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही कसा तुमचा वेळ घालवतात असं मला तुम्हाला विचारावंच वाटतं. धन्यवाद मॅडम. अतिशय महत्वाचा असा प्रश्न विचारला. या लॉकडाऊनमुळे किंवा या कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जग हादरलेला आहे आणि हादरलेल्या जगाने नवीन पद्धतीने आपल्या जीवनशैलीमध्ये जीवनामध्ये बदल करून घेतला पाहिजे, जो मी स्वतः करून घेतला. मग यामध्ये सर्वप्रथम आपण निरोगी कसा राहू यासाठी एक सकाळी उठल्यानंतर साधारणपणे 1 तास चांगल्या पद्धतीने व्यायाम प्राणायाम हे केले पाहिजे. येस सर. सगळ्यात महत्वाचा आपल्या सरांनी सगळ्यात महत्वाचा संदेश दिला आहे की सर आपला जो वेळ आहे तो व्यायामामध्ये घालवताय. सकाळी कंपल्सरी सर 1 तास व्यायाम करतात. तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचं, आपण सुद्धा कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ऍटलिस्ट 1 तास तरी घरी रोज व्यायाम करायचा आहे, घरातच राहून. येस सर. सर अजून तुम्ही तुमचा वेळ कसा घालवतात? त्यानंतर आता घरी माझा नातू आहे, मुलीचा मुलगा आहे आणि तो 4.25 वर्षाचा आहे. मग सध्या मी एक विचार केला की हा एक काही दिवस शाळेत जाणार नाही, मग याला घरात आपण याच्याबरोबर खेळून याला कसं शिकवता येईल. तर मी सहज त्याला त्याच्या कोऱ्यापाटीवर 1 to 100 पर्यंत शिकवलं, ABCD शिकवली, काय वर्ड शिकवलं आणि याबरोबर मराठी महिने सुद्धा शिकवले, वार शिकवले. येस. सगळ्यात महत्वाचं सरांनी सांगितलं, बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठी महिने येत नाही. सर बघा आपल्याला जसं शिकवतात तसं त्यांच्या नातवाला सुद्धा घरी आता शिकवता आहे. मराठी महिने शिकवले, 1 to 100 शिकवले, म्हणजे घरी बसून सुद्धा सरांचं टीचिंग हे अजूनही चालू आहे. आता सध्या सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका सुरू केल्या, त्यामध्ये महत्वाची म्हणजे रामायण मालिका. येस. आणि मग त्यातून बरंच काही आता आपणही विसरत चाललो होतो. परत नीती ही गोष्ट शिकलो, संस्कार एक गोष्ट शिकलो, शत्रू कसा असतो, शत्रूचे विचार कसे असतात आणि या शत्रूपासूनही आपल्याला आपला बचाव कशा पद्धतीने करायचा. म्हणजे थोडक्यात जीवन जगण्याची रणनीती ही आपल्या रामायण महाभारतामध्ये खूप सुंदर रीतीने दिलेली आहे आणि ती आता ह्या नवीन पिढीला पाहायला मिळाली. या नवीन पिढीला बरेचसे नावं माहित नव्हते, पात्र माहित. हो, रामायणामधले बरेच पात्र आहे, महाभारतातले पात्र कोणते, ह्या बऱ्याच गोष्टी ह्या मुलांना माहिती नाही. तर सरांनी सांगितलं की रामायण महाभारत हे तुम्ही आवर्जून बघा, त्यातून आपल्याला जीवन कसं जगावं, व्यवस्थित जीवन जगण्याची रणनीती ही मालिकांमधून आपल्याला नक्कीच शिकायला मिळणार आहे. यानंतर सर अजून तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता? सर यानंतर मग मी थोडाफार वेळ मिळाला तर वाचनात घालवतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे सर. वाचन, जगात काय चाललेलं आहे त्या बातम्या, मग नेहमी मग बऱ्याच वेळेस मग मोबाईल मध्येही त्या बातम्या मी बघतो. जगातला काय बदल आहे त्या दृष्टीने जर नीट विचार केला तर भारताचे खरंच आभार मानले पाहिजेत. 135 कोटीच्या लोकसंख्येमध्ये साधारणपणे अजूनपर्यंत लाखापर्यंतही कोरोनाचे पेशंट निर्माण झालेले नाही आणि जगामध्ये छोट्या छोट्या देशांमध्ये जर ही परिस्थिती पाहतो तर ही भयानक आहे. म्हणून सरकारचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजे. आरोग्य सेवेच्या लोकांचे, पोलीस कर्मचाऱ्यांचे सुद्धा इथे मनापासून आभार मानले पाहिजे. बघा सर, सर आता आपण बघितलं की सर आपला वेळ हा व्यायामात घालवताय, वाचनात घालवताय, त्यानंतर घरच्यांसोबत वेळ घालवताय आणि सगळ्यात महत्वाचं की आपण सरकारचे आभार मानायला पाहिजे की अजून बाकीच्या देशांसारखी परिस्थिती ही आपल्या देशामध्ये बिलकुल नाही. सर आपले सर्व जे विद्यार्थी आहेत, ते सगळ्यात महत्वाचे आपले विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना तुम्ही कोरोनापासून आपल्या स्वतःचा बचाव करण्यासाठी काय सजेस्ट कराल सर तुम्ही? थँक्यू मॅडम, अतिशय एक सुंदर प्रश्न आहे. यामध्ये मुलांचा बचाव करण्यासाठी सर्वप्रथम पालकांमध्ये ही जागृती तयार झाली पाहिजे. मला माझं कुटुंब सुखरूप ठेवायचं आहे, माझ्या कुटुंबाला काहीही कोणतीही बाधा येणार नाही आणि ही बाधा न येण्यासाठी माझं कुटुंब हे आनंदित राहिलं पाहिजे. मग आनंदित राहण्यासाठी काय केलं पाहिजे? मग घरात मुलांबरोबर वातावरण हे अतिशय चांगलं ठेवलं पाहिजे, त्यांच्याशी सर्व विचार विनिमय केले पाहिजे. मग आईने सुद्धा घरात स्वयंपाक करण्यात सुद्धा नुसती मुलींचीच मदत नाही घ्यायची, मुलांची सुद्धा मदत घ्यायची, कारण आज ह्या कोरोनाने तेही शिकवले. आज बरेचसे लोक एकटी घरात क्वारंटाईन झालेले आहेत आणि त्यांना जर हे पूर्वीपासून आईने शिकवलेलं राहिलं असतं तर त्यांना काही वाटलं नसतं. म्हणून मुलांनाही ह्या गोष्टी शिकवा आणि याचबरोबर मुलांचा अभ्यास आधी पालकांनी करावा, कारण आज पालक तेवढा सुशिक्षित आहेत. शाळेतली जी पोरं दहावीपर्यंत आहेत, दहावीपर्यंतच अभ्यास पालकांना सुद्धा येऊ शकतो. म्हणजे आता या वर्षात या करोनाने हे सुद्धा एक शिकवलेलं आहे की मुलांबरोबरचा अभ्यास पालकांनी सुद्धा केला पाहिजे आणि त्यातून आज पालकांनी शिक्षक तयार व्हावे आणि ज्या काही गोष्टी पालकांनाही आणलेल्या असतील मग आम्ही शाळा तयार आहेच त्यांना सांगायला. शाळेमार्फत त्या पद्धतीने, आता ह्या फक्त शाळेमार्फतच नाही, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या मार्फत आपल्या ज्या सरचिटणीस आहेत निर्माताई, शिक्षणाधिकारी आहेत, यांनी ऑनलाईन लेक्चर सुरू केलेले आहे. आमच्या सविचार सभा घेतल्या, त्यातून मुलांचं कुठेही नुकसान होणार नाही या पद्धतीने विचार विनिमय केला आणि मुलांचं नुकसान होणार नाही यासाठी उपाययोजना करायला सांगितलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने ही आता विचार योजना ह्या सुरू झालेल्या आहेत. पण आता त्या कितपत या सक्सेस होत आहे हे अजून आम्हाला काही जाणून घेता येत नाही. आता मग हे पहिलं कोण जाणून घेईल? पालकच. पालकांनी ह्या योजना जर परिपूर्ण मुलांपर्यंत पोहोचवल्या की सर तुम्ही जे जे काम केलेले, संस्थेने जे जे काम केलेले ते अतिशय काटेकोरपणे चालू आहे. बघा सर, सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या संस्थेच्या ज्या सरचिटणीस आहे माननीय श्रीमती निलिमाताई पवार, त्याचप्रमाणे सर्व शिक्षणाधिकारी सर्व जे आहे त्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चर चालू केलेले आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास हा कुठल्याही पद्धतीने मागे राहणार नाही यासाठी आपली संस्था ही खूप काळजी घेते. तर सर्व सरांचं म्हणणं आहे की पालकांनी सुद्धा त्याचा फीडबॅक हा विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी घरी अभ्यास करता की नाही हे बघायला पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं सर, ह्या आपल्या विद्यार्थ्यांचं ह्या कोरोना संरक्षणासाठी आपण तुम्ही त्यांना काय सजेशन द्या, कसं स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे, पालकांना काय तुम्ही संदेश द्याल सर? मग विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी, आता सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी बघा, आता यामध्ये तुम्ही पहिली आरोग्याची काळजी घ्यायची पाहिजे. मग आरोग्यामध्ये व्यायाम आला, थोडं खेळणं आलं, आता खेळणंही आलं म्हणजे मग मित्रांमध्ये नाही, सोशल डिस्टन्सिंग मध्ये खेळणं. हो सर, कारण काही मुलं लगेच गार्डनमध्ये पण खेळतात किंवा बाहेर मुलं मित्रांबरोबर खेळतात, तर अशा पद्धतीने खेळ नको. आता ह्या वर्षीपासून शाळेत सुद्धा खेळामध्ये बदल होईल. सर मला तुम्हाला विचारायचं आहे की आता लॉकडाऊन आहे, या लॉकडाऊनमुळे सगळ्यांना कधीच एवढा वेळ मिळाला नाही, एवढा वेळ आपल्याला सर्वांना मिळाला आहे, सर्व विद्यार्थ्यांना, सगळ्यांना, संपूर्ण जगाला वेळ मिळालेला आहे. मग या वेळेचा आपण सदुपयोग कसा करायला पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांनी या वेळेचा चांगल्यात चांगला वापर कसा करायला पाहिजे? की आता विद्यार्थ्यांजवळ वेळ आहे आणि त्या वेळेत विद्यार्थ्यांना आधी आपल्याला कोणते छंद आहेत ते त्यांना ओळखता आले पाहिजे. आणि या क्षणामध्ये आता मी तर प्रामाणिकपणे सांगतो की आधी बरेचसे विद्यार्थ्यांचं वाचनाची क्षमता कमी होती. आता तुम्हाला एक चांगली संधी येईल की शाळा नाही, बाहेर क्लासेस नाही, मग वेळ आहे, आपण सलग 1-2 तास वाचन करू शकतो का? आधी तुम्ही पाठ्यपुस्तक वाचा, एखादी गोष्टीचं पुस्तक वाचा आणि ते वाचल्यानंतर थोडं मनन करून हे बघा. म्हणजे हा मननचा सुद्धा एक छंद आहे, म्हणजे हा छंदात येत नाही असं बऱ्याचशा वाटतं, पण तुम्ही एक शांत चित्ताने 1-2 पानं वाचा आणि बसल्यानंतर मनन करून बघा. म्हणजे तो एक सुद्धा शांत बसण्याचा, मनन करण्याचा एक छंद होईल. सर, आज सगळ्यात महत्वाचा आपला विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा प्रश्न आहे. तर मग सर, हे विद्यार्थी जे आहे आपले, ते घरातच राहून त्यांनी अभ्यास केला पाहिजे, याविषयी सर तुम्ही विद्यार्थ्यांना काय सजेशन द्या, त्यांना काय सुचवाल? सर, न्यू मराठा स्कूलमध्ये आता तुम्हालाही माहिती आहे आपण डिजिटल स्कूल तयार केलेली, आणि या डिजिटल स्कूलमध्ये प्रत्येक वर्गांमध्ये डिजिटल स्टडी कसा करायचा हे न्यू मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना चांगलं माहिती. आणि काळ अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं, पण आज ही गरज आहे. मग यासाठी संस्थेने, माननीय सरचिटणीस, शिक्षण अधिकारी यांनी ताबडतोब या विषयावर कार्यवाही केली आणि टार्गेट एज्युकेटर यामार्फत एक चांगल्या पद्धतीने इयत्ता 10वीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कसा सोपा होईल या पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने आता शिक्षण सुरू झालेले आहे. मग आधी मी मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की आधी पालकांनी सुद्धा हे बघा आपले मुलं अभ्यास करतात की नाही. आता बघा, हे फक्त आधी आता आपण 10वीसाठी सुरू केलं, आता आपण हीच प्रोसेस आता लगेच 5वी पासूनच नाही तर 1ली पासून तर 12वीपर्यंत, आता सध्या 10वी 12वीला, पण ही प्रोसेस आता 1ली पासून सुरू होते, लगेच साधारणपणे पुढच्या आठवड्यात सुरू होते. तोपर्यंत पालकांनी मुलांना या ज्या युट्यूब म्हणा, शिक्षक काही आता PPT तयार करत आहेत, यांचा अभ्यास करायच्या विद्यार्थ्यांना आता सवय लागते. कारण जगाने हे जे शोध लावलेले आहेत, या शोधांची गरज का आली ते आज कळायला. आजपर्यंत आपण या शोधांकडे नीट पाहिलंच नव्हतं, परंतु आता खऱ्या अर्थाने हे ई-लर्निंगचं महत्व कळतं. आणि आपल्या शिक्षकांनी पण विद्यार्थ्यांचे ग्रुप बनवलेले आहे, ते आपले शिक्षक पण खूप मेहनत घेत आहेत, त्यांना विद्यार्थ्यांना अभ्यास पण सेंड करतायत, सगळ्या पुस्तकं जे आहेत PDF फॉर्म मध्ये 1 ते 10वीचे ते पण डाउनलोड करता येतात. सर, त्याचा पण अभ्यास आय थिंक विद्यार्थी करू शकतात. आता सर्व पालकांनी, आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे 1ली पासून तर 10वीपर्यंत आपल्या वाघगुरुजी मराठा या शाळेमार्फत शिक्षकांनी श्रम घेऊन PDF पाठवलेले, YouTube पाठवलेले. आता पेलमहाले मॅडम आहेतच, त्यांनी आताच विज्ञानाच्या युट्यूबवर 1-2-4 प्रकारचे चांगले लेसन्स तयार करून पाठवलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपण समोरासमोर नसेल तरी सुद्धा आपण या माध्यमातून जवळ घेऊ शकतो. आणि आपल्या काय अडचणी आहेत त्या एका ठिकाणी लिहून ठेवा, नंतर त्या कमेंट बॉक्स मधून टाका, फोनवर आपण विचारू शकतो, डिस्कशन करू शकतो, परंतु आपला वेळच वाया जाणार नाही. आणि ह्या वेळेचा सदुपयोग कसा करता येईल हे आधी विद्यार्थी आणि पालकांनी चांगला विचार करून त्याचा सदुपयोग करून घ्यायचा आहे. थँक्यू सर, आज आपल्या भेटीला आले होते आपल्या सर्वांचे लाडके मुख्याध्यापक श्री साळवे सर, आणि सरांनी आपल्याला खूप छान संदेश दिला की तुम्ही घरी राहा, सेफ राहा, स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करा, व्यायाम करा, आणि घरी बसून शिक्षकांनी आपल्यासाठी जो श्रम घेतला आहे, शिक्षकांनी तुमच्यासाठी जो अभ्यास पाठवलेला आहे, तो अभ्यास व्यवस्थित करा. धन्यवाद मॅडम. जाता जाता मी एवढंच सांगेन की तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला, पालकांनाही एक मी सांगतो की मुलांची काळजी घ्या, त्यांना कोरोनापासून संरक्षित करा, आणि जास्तीत जास्त वेळ तुम्हाला तुमच्या कुटुंबात आनंदित कसा घालवता येईल, अभ्यासात कसा घालवता येईल हेच बघा.